कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय? नमस्कार. माझं अरेंज मॅरेजच आहे. मिस्टर काय हाक मारतात प्रेमाने तुम्हाला? बच्चा. बच्चा कसे आहेत ते स्वभावाने? खूप प्रेमळ आणि केअर केअरफुल आहेत. हो, काळजी घेतात तुमची? तुमची नाही, काळजी घेत जगतात. मग काय काळजी घेतात? काळजी घेतात म्हणून अशी आहे ना. तुमचे नाही काळजी घेतात. घेतात घेतात. हो, काय काळजी घेतात? तर माझ्यासोबत जातात येतात, सगळी काळजी घेतात. स्वतःची काळजी घेतात. तुमचे घेतात ना? हो, लव्ह मॅरेज येतात पहिल्या रांगेत तिघी. नमस्कार. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेजच झालेलं आहे. अरे वा, विरार मध्ये काय उदाहरण आलंय लव्ह मॅरेजला. ही माझी मैत्रीण, आमची ओळख अगोदर पासून होती. संडे गेट टुगेदर करायचं तो हिच्याकडे वगैरे करायचो, तर हिच्या भावासोबत माझी ओळख झाली. आणि मग ते मैत्रीमध्ये नंबर वगैरे एक्सचेंज झाला, मग बोलत वगैरे गेलो. आणि मग त्यानंतर आमचं म्हणजे रिलेशन मध्ये आलो, त्यांनी मला प्रपोज वगैरे केलं. कुठे आता यांच्यावरून त्यांच्याकडे कुठे गेला? कोणी प्रपोज केलं? यांच्या भावानी. म्हणजे तुमचा भाऊ? हे सांगा ना, किती वर्ष झाले लग्नाला? 2 वर्ष झाली. मग त्यांनी प्रपोज केलं का तुम्हाला? त्यानंतर मग मी माझ्या पॅरेंट्सना वगैरे सांगितलं, पण माझे पॅरेंट्स अग्री नव्हते. नाही, मग यांच्या साईडहून पूर्ण फॅमिली तयार होती, तर आम्ही मग बँड्रा कोर्टात. तुम्ही पण बँड्रा कोर्ट? तुम्हाला मेंबरशिपच द्यायला पाहिजे आता कोर्टात. नवरा कसा आहे तुमचा? नवरा इंटिरियर डिझायनर आहेत ते, आणि आहेत प्रेमळ आहेत, पण खूप रागिष्ट पण आहेत. आधी नव्हतं कळलं? आधी पण होते. आधी पण होते. आता राग वाढलाय की कमी झालाय? आता पण जास्तच आहे. कमी नाही होत तो? कमी नाही होत. तुम्ही काय करत नाही प्रेमाने? तुम्हाला काय प्रेमाने हाक वगैरे मारतात? मारतात ना. काय? झाडू किंवा बच्चू. बच्चू आणि झाडू. इकडे खूप बच्चू आहेत की काय? सगळ्यांनाच बच्चू बच्चू म्हणतात. नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझं अरेंज मॅरेज झालंय, लव्ह मॅरेज नाही झालंय. माझं कॉलेज झाल्याच्या नंतर पप्पानी माझं लग्न केलं, कारण मी मोठी होती त्याच्यामुळे लगेच त्यांनी लग्न केलं. आणि माझे मिस्टर भरपूर छान आहेत, त्यांचा स्वभाव पण भरपूर छान आहे. छान आहे? हो. मुद्दाम सांगताय ना याला? नाही नाही नाही, भरपूर छान आहेत ते, भरपूर प्रेम करतात. तुम्हाला काय प्रेमाने हाक मारतात? मला वेजची मम्मी सोनू बोलतात. तुम्हाला काय हाक मारतात? बबडी बोलतात. बबडी? बबडी. तुम्हाला? माऊ. माऊ? का सीटवर मावत नव्हता तेव्हा? एका सीटवर माऊ बस मध्ये? नाही. तुम्ही आपापसात भांडता की नाही? भांडतो ना, ही जास्त भांडतोर आहे. कोणाशी? ही जास्त भांडते. सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त. कशामुळे? तिला छोट्या छोट्या गोष्टी करून मुद्दा नाही पटला की राग येतो. झालं. पण मग तुमचे मिस्टर तुम्हाला काय सल्ला देत नाही? काय सल्ला देतात? सांगतो काय नाही काय, राग कमी कर, समजुतीने घ्यायचं, लगेच रिॲक्ट नाही व्हायचं असं सांगतात. तुम्ही काय परिणाम नाही होत तुमच्यावर? आपण हाय ते हाय. हाय ते हाय. मग मालवणी बोलता की नाही तुम्ही? हो बोलते. येता तुमका? येता. माका सांगा, माशाच्या आमटीक काय म्हणतात? सार बोलतो. माशाचा टिकला. टिकला? पण टिकला कसा टिकला इतक्या वर्षात? प्रेम होता म्हणून टिकला. टिकला. Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.